हरिओम श्री राम। मी कुडाळ केंद्राचा गजानन सुप्रायकल गुटकर। आम्ही एक दिवसा पावड्याकडे गेलो होतो, कणकवलीला, मी आणि माझी मिसेस आणि मी वगैरे। आम्हा तिकडे वगैरे इशारा म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे सर्व झाल्या। संध्याकाळी म्हटलं तर आम्ही आता जाऊया घरी, कारण फोर व्हीलरच घेऊन गेलो होतो। फोर व्हीलर घेऊन गेल्यानंतर 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, हायवे व्हायच्या अगोदर। आणि त्या दरम्यान म्हटलं तर चला म्हटलं, आणि संध्याकाळी उगाच काळोख नको म्हणून संध्याकाळी मी 5 च्या दरम्यान बाहेर पडलो, 5 सव्वा 5 च्या दरम्यान आणि इकडे। आणि त्या दिवशी अशी गंमत त्या संध्याकाळी अशी की काळोख एकदम जोरा, सोसायटीचा वारा आणि पाऊस भरपूरच पडायला लागला। पाऊस पडायला लागला म्हटल्यानंतर अरे बाबा म्हटलं आता काय म्हटलं, तो वायफर पण चालू करून सुद्धा ते पुढचं काही दिसेना, म्हणजे आम्ही जवळजवळ ओव्हरच्या पुढे आलो त्याला म्हटलं तर लाईट वर आणि ह्याच्यावर नेहमीच्या रोडच्या अंदाजाने आम्ही जात होतो। अचानक म्हटलं तर आता चला 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 बघूया म्हटलं तर बघतो तर पुढे जातो ओव्हरच्या पुढे येऊन जरा कुठे ते ह्याच्यावर म्हणजे रान बांबर तिथपर्यंत आहे। येता क्षणी एक भलं मोठं झाड पडलेलं होतं रस्त्यावर, रस्त्यावर पण आणि माझी पण ते काय ह्याच्यात लाईट पण कमी आणि अंधार एवढा होता आणि सोसायटीचा वारा काही समजे ना, माझी गाडी तशीच आम्ही दोघच होतो त्यामध्ये जात होती। जाते वेळी अचानक म्हटलं अरे बाबा म्हटलं पुढे तर बघतो तर फांदी, भली मोठी फांदी पडलेली, तरी देखील आम्ही बनत मान खालती घालतो। अरे बाबा म्हटलं हरी ओ बापू बापू म्हटलं म्हणत आम्ही पुढे गेलो। पुढे जाऊन बघतो तर अरे म्हणत तर म्हणजे टपला लागणाऱ्या अशा मोठ्या फांद्या होत्या। मग म्हणतो आता टप हे पुरा गेला, पुढे गेल्यानंतर आम्ही थांबवली गाडी आणि जरा निवांत श्वास घेतला आणि हरिओम बापू म्हटलं आणि बघतो बघतो तर बघतो तर परत येऊन आम्ही तशीच गाडीतून बघतो म्हणजे मागे एवढी फांदी। अरे म्हणतात फांदी लागणारी टपला लागणार, घासून जाणारच टप जाणारच होत ते, पण कारण तेव्हा ब्रेक मारायचे हे नव्हतं, पावसात भर पावसात जरा स्पीडली होती गाडी पावसात, त्याच्यामुळे काळोखात पटापट जाऊया म्हणून बघतो तर आता काय करूया म्हणतात बघतो आणि बघतो तर गाडीला काहीही झालेलं नाही, आम्हाला पण काही नाही म्हणतात तर बरं म्हटलं तर सही सलामत आमची बापूने सुटका केली आणि दोघंही म्हणतात तर बापूचे परत एकदा आभार मानले। हरिओम बापू म्हणतात तुम्ही जर आमच्या पाठोपाठ म्हणजे आमच्या बरोबर असल्या कारणाने काय आम्हाला कशाची भीतीच नाही म्हणतात। हरिओम।